लोकांच्या बाबतीत आपण नेहमी न्यायाधीश ठरतो, हा असा होता, हा असा आहे आणि हा असाच राहणार. पण मित्रांनो, आपण आयुष्यभर लोकांना जर जजेस करत राहिलो तर आपण त्यांच्यावरती प्रेम कधी करणार? नमस्कार, मी विजय सुतार तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे एक गोष्ट. अजय नावाचा एक तरुण होता, अत्यंत श्रीमंत कुटुंबात जन्माला. वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या मोठ्या भावानं त्याला एक आलिशान अशी कार भेट दिली. कार खूप सुंदर होती. त्याने विचार केला की जेव्हा सायंकाळ होईल तेव्हा मी ती कार घेईन आणि शहरातून फेरफटका मारून येईन. सायंकाळ झाली व तो ठरल्याप्रमाणे आपली ती कार घेऊन शहरामध्ये फिरायला बाहेर पडला. सायंकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आणि त्याच ट्रॅफिक जाम मध्ये त्याला एका ठिकाणी असं आढळलं की 13-14 वर्षाचा मुलगा त्याला आणि त्याच्या कारला अतिशय निरखून पाहत आहे. त्याने विचार केला की बरं काय पाहत असेल तो. रेड लाईट चालू असल्यामुळं त्या 13-14 वर्षाच्या मुलानं धाडस केलं आणि तो त्या कारजवळ आला आणि अजयला म्हणाला, साहेब ही तुमचीच कार आहे का? अजय म्हणाला, हो ही माझीच कार आहे, माझ्या मोठ्या भावानं मला वाढदिवसादिवशी भेट दिलेली आहे. अजयच्या मनामध्ये आलं की याच्या मनामध्ये विचार आला असेल की मला पण असा मोठा भाऊ असता तर किती चांगलं झालं असतं नाही. त्याचवेळी तो मुलगा उत्तरला, साहेब माझ्या मनामध्ये यावेळी काय विचार आलाय माहिती आहे? अजय बोलला, काय आलाय? त्यावेळी तो मुलगा म्हणाला की मी जेव्हा मोठा होईल तेव्हा मला माझ्या भावासाठी अशीच कार भेट द्यायची, मला तुमच्या भावासारखं व्हायचं आहे. अजयला त्याचं उत्तर खूप प्रभावित करून गेलं. अजय म्हटला की तुझी काय हरकत नसेल तर तू माझ्याबरोबर फेरफटका मारायला ये. तो मुलगा त्या गाडीमध्ये बसला, प्रवासाला सुरुवात झाली. गप्पांच्या ओघामध्ये चर्चा करत असताना गप्पांच्या ओघामध्ये तो लहान मुलगा त्या अजयला म्हटला, अजय साहेब तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही गाडी माझ्या कॉलनीकडे घेऊन जाल का? अजयच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की ही गरीब माणसं ही अशीच, आता हा मुलगा मला त्याच्या कॉलनीकडे घेऊन जाणार आणि कॉलनीत गेल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या मित्रांना सांगणार हे मोठे साहेब मला सोडून आले, बघा माझा रूप. ही गरीब माणसं ही अशीच असतात. कॉलनीमध्ये प्रवेश करताच त्या लहान मुलानं अजयला सांगितलं की समोर जो लाईटचा खांब दिसतोय ना त्या ठिकाणी गाडी थांबवा. गाडी थांबता क्षणी तो मुलगा अजयला म्हटला, मी 2 मिनिटांमध्ये वरून जाऊन येतो. गाडी थांबल्या थांबल्या तो लहान मुलगा गाडीतून उतरला व पट दिशी जिन्यावरून चढून दुसऱ्या मजल्यावरती गेला. जाताना त्याचा खूप वेग होता, पण ज्यावेळी तो परत येत होता त्यावेळी तो अतिशय सावकाश आणि तोल सावरत येत होता. त्यावेळी येत असताना त्याच्या हातामध्ये त्याच्या 3-4 वर्षाचा तो लहान भाऊ त्याच्या हातामध्ये होता. त्याला सावरत सावरत तो गाडीजवळ आला आणि गाडीजवळ आल्या आल्या तो आपल्या लहान भावाला उद्देशून म्हणाला, अरे हे बघ तुला बोललो होतो ना मोठे साहेब, ते हेच. मी ज्यावेळी मोठा होईन ना तेवढी खूप कष्ट करेन, खूप मेहनत करेन आणि मी ज्यावेळी यशस्वी होईन ना तेवढी अशीच कार तुला वाढदिवसादिवशी भेट देईन. तुला मी नेहमी सांगतो ना शहरामध्ये खूप चांगली मार्केट आहे, त्या ठिकाणी अशी खूप सुंदर सुंदर कपडे मिळतात, मीही तुला नक्की त्याच ठिकाणी नेऊन तुला हवी ती कपडे घेऊन देईन. अजयच्या डोळ्यामध्ये हे सर्व बोलणं ऐकून आसरू आले. मित्रांनो, आपण नेहमी दुसऱ्यांविषयी वेगळा विचार करत असतो पण वास्तव वेगळं असतं. आपण दुसऱ्यांना नेहमी जज करतो आणि त्यामुळे त्याची नेमकी परिस्थिती आपल्या लक्षात येत नाही. मदर तेरेसा नेहमी म्हणत, तुम्ही लोकांना जज करणं बंद करा. तुम्ही लोकांना नेहमी जजच करत राहिला तर तुम्ही त्यांच्यावरती प्रेम कधी करणार? मित्रांनो, आपल्याला लोकांना जज करण्यापेक्षा प्रेम वाटायचं आहे, आनंद वाटायचा आहे. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आपल्या परीनं थोडासा जरी आनंद वाटता आला तरी आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ. लक्षात ठेवा, तुमचा आजचा संघर्षच तुमची उद्याची ओळख निर्माण करणार आहे. धन्यवाद.